तुम्ही पाहू शकता गाठी किती सुंदर बनली आहे, आणि तुम्ही आणि मी ती फर्स्ट टाइम बनवली आहे, त्यामुळे मला जास्त एक्साइटमेंट आहे. आणि कसे आहात तुम्ही सर्वजण, आणि गुड मॉर्निंग. आज मी माझ्या मिस्टरांना डब्यामध्ये सलाड दिलं होतं, टोमॅटोची चटणी आणि बीटरूटची चपाती दिली होती. आणि सकाळी सकाळी माझं मीठ संपलं होतं, तर माझ्याकडं एक टाटा सॉल्ट अवेलेबल होतं, तर मग मी ते आत्ता फिलअप करून ठेवते, भरून ठेवते. आणि हे आहे इंडियन सॉल्ट, आपल्याकडे सगळे हेच यूज करतात, तर मीही तेच यूज करते. इथेही भेटून जातं ते आदिलमध्ये. मॉर्निंग, कशा आहात तुम्ही सर्वजण. आम्ही इथे एकदम मजेत आहोत, आणि मी आहे मेघना. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे सोमवार, आणि माझे मिस्टर ऑफिसला गेलेले आहेत. माझी अंघोळ झाली, ते 7:15 ऑफिसला गेले, आणि माझं आत्ता घरातलं काम राहिलेलं आहे, काही काही उरकलेलं आहे. अंघोळ झालेली आहे, मी आता अंघोळ झाली, माझी देवपूजा करेल, आणि त्यानंतर मी गार्गीला उठेल, कारण गार्गी झोपलेली आहे, तिला आहे आज सुट्टी. आजपासून गार्गीला लागलेली आहे सुट्टी, आणि मी तिला स्प्रिंग कॅम्पसाठी ऍडमिशन घ्यायचं ठरवतीये. तर मी आज ट्रायल घेणार आहे, आणि मी उद्यापासून, जर तिला आवडलं तरच मी उद्यापासून जॉईन करणार आहे. आणि तिथे भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटी असणार आहेत, झुंबा, डान्स वगैरे. तर मग मी म्हटलं एकदा ट्राय करायला काय हरकत आहे, घरी असली की सारखं टीव्ही वगैरे बघणार. त्यापेक्षा मग मी म्हटलं की ऍटलीस्ट 2:30 ते 7 वाजेपर्यंत ती बिझी राहील, आणि त्याआधी सुद्धा आपण तिला बिझी ठेवू शकतो, तर आपल्या हातात आहे. पण दिवसभर बिझी ठेवणं खूप अवघड होतं, म्हणून मी म्हटलं 2:30 ते 7 वाजेपर्यंत तिला त्यासाठी स्प्रिंग कॅम्पसाठी पाठवूयात. आणि आत्ता मी घरातलं काम आवरते माझं राहिलेलं, देवपूजाही करायची आहे मला, आणि मग त्यानंतर गार्गीला उठवेल. मी ब्रेकफास्ट बनवणार आहे आज बेसन पोळी, कारण आज सोमवार आहे, तर नॉनव्हेज नाही बनवू शकत, त्यामुळे मी आज बेसन पोळी बनवेन, गार्गीलाही तीच देईल. आणि आता वाजलेले आहे 1:30, तर मी आता गार्गीला खाण्यासाठी घेऊन जाते. माझी फ्रेंड राहते खालच्याच फ्लोअरला, आणि गार्गी तिच्याकडेच गेलीये, तर मग मी तिथेच भरवेन तिला, आणि थोडंसं खेळेल, आणि मग त्यानंतर मी 1:30 वाजले तर 2 वाजता मी तिला घेऊन जाईन. तशी मी तयारीतच जाईन, तिची बॅग घेऊनच जाईल जाताना, आणि तिकडून तसंच मी तिला स्प्रिंग कॅम्पला. स्प्रिंग कॅम्प हा घरगुती आहे, ती जिथे डान्स क्लाससाठी जाते त्याच टीचर तिचा स्प्रिंग कॅम्प घेणार आहे. तर त्यासाठी मी काय केलं की तिचा डान्स क्लास मी 3 आठवड्यांसाठी बंद केला, आणि मग नंतर मी पुन्हा जॉईन करेल असं मी सांगितलं. त्यामुळे तिला एकतर स्प्रिंग कॅम्प अटेंड करता येईल किंवा डान्स क्लास, कारण डान्स क्लास इव्हिनिंगलाच असणार आहे, आणि तोही एव्हरीडे असणार आहे, तर ती खूप थकून जाईल सर्व अटेंड करण्यामध्ये. आणि तसंही डान्स ते तुमच्या त्या डान्स ते स्प्रिंग कॅम्पमध्ये देखील शिकवणार आहेत, मग त्यामुळे एक्स्ट्रा दुसऱ्या क्लासची गरज नाहीये, त्यामुळे मी तिला फक्त स्प्रिंग कॅम्पला पाठवणार आहे. आज तुम्हाला मी दाखवते बाहेरचं वातावरण कसं आहे ते. बाहेर ऊन पडलेलं आहे चांगलंच, आणि वाजलेले होते 2:15, आणि पार्क मध्ये कोणीच नव्हतं. आणि आम्ही गार्गीला सोडायला आलो, तर श्रव्य सुद्धा गार्गी सोबत आतमध्ये शिरली, पण श्रव्याने जेवण नव्हतं केलं, त्यामुळे आम्ही तिला ठेवलं नाही तिथे, आणि ती खूप रडत होती. आणि आज आम्ही श्रवला देखील सोडणार आहोत स्प्रिंग कॅम्प मध्ये 1-2 तासासाठी, तिला जायचं आहे. तर आणि मी गार्गीला जस्ट सोडून आले, आणि मी आता बनवली आहे बनाना आणि आवाकाडोची स्मूथी. माझा आवाकाडो पिकला होता आणि बनाना देखील, तर मग मी म्हटलं आता मी स्मूथी बनवते. आणि जेवण मी 12 वाजताच केलं होतं.
आणि ऍक्च्युली मी श्याम ट्रेडिंग मधून जो टी शर्ट आणला होता तो खूप छोटा होता, तिथे काही चेक म्हणजे चेक करायला जागा नव्हती. तर मग मी आता तो रिटर्न करणार आहे, त्यासाठी मला जायचंय. आणि गार्गी पण सुटेल आता 7 वाजता, तर मी तिला 7 वाजता घेऊन येईन. आणि मग त्यानंतर मी कुकिंगला लागेल. मी आज बनवणार आहे हुलग्याची आमटी, गावरण हुलग्याची आमटी. आणि त्याचप्रमाणे मी आज गाठी देखील बनवून ठेवणार आहे, परवा दिवशी गुढीपाडवा आहे त्यासाठी. चला तर मग मी तुम्हाला दाखवेल मी कशी गाठी बनवणार आहे, आणि हुलग्याची भाजी देखील मी कशी बनवणार तेही तुम्हाला दाखवेल मी आज. ही पोरगी नुसती रडत होती आल्यापासून, दीदीला सोडून झोपली सुद्धा नाही, आणि आता परत दीदीला आणायला चालली. आणि गार्गीला घेऊन आल्यानंतर आम्ही लगेच मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. तर मी आज बनवणार होती हुलग्याची आमटी, त्यासाठी मी हुलगे धुवून घेतले आणि कुकरला लावणार होते मी हुलगे. तर मी 4 ते 5 शिट्ट्या मी कुकरच्या करून घेतल्या. आज मी गाठी बनवणार आहे घरी, तर मग मी त्यासाठी अप्पे पात्र घेतलंय. मी आता अप्पे पात्राला तूप लावून घेते थोडस, त्यामुळे माझी गाठी चिकटणार नाही. त्यानंतर मी हा जो दोरा घेतलाय तो मी दोरा व्यवस्थित लावून घेईन, मला जशी गाठी बनवायची तसा अप्पे पात्रामध्ये व्यवस्थित. त्या कढईमध्ये मी माझी ही अर्धी वाटी साखर घालेन. माझी वाटी मोठी आहे, पण तुम्ही जेवढी साखर घ्याल त्याच्या अर्धच पाणी घ्या. तर मी अर्धी वाटी साखर घेतली, मग मी अर्धीच्या सुद्धा अर्धी वाटी पाणी घेईल आणि मी माझ्या कढईमध्ये ओतली. आता मी इथे अर्धी वाटीच्या देखील अर्धी पाणी घालते आणि मी पाक आता उकळवून देईन. साखर विरघळली की मी त्याच्यामध्ये थोडस दूध घालेन. पाकाला चांगली उकळी आलेली आहे, आता मी हे एवढं दूध घालते 1 चमचा. पाकामध्ये जो काही कचरा असणार आहे तो सर्व वरती येईल. आता मी पाकामधला कचरा वरती काढून घेईन पळीने. आणि त्यामध्ये 1 चमचा तूप टाकेल. आणि पाक चांगला मी हलवत राहील आणि कडक होऊन देईन. चांगला कडक झाला म्हणजे ते लगेचच मिश्रण एकत्र जमा होईल. जवळजवळ 7 मिनिटांनंतर माझा पाक रेडी झालेला आहे आणि तो चांगला घट्ट देखील झालेला आहे. त्यानंतर मग मी आता काय करेल की तो अप्पे पात्रामध्ये 1-1 पळी घालून घेईल. हे असं आपण 15 मिनिटं ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण त्या काढूयात. तुम्ही पाहू शकता माझे हुलगे छान शिजलेले आहेत. मी त्याच्यात 3 ते 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि आता मी मसाला काढते. मसाला खूप सिंपल आहे. मी इथे लसूण घेतलाय 1 पूर्ण कांडी. त्यात मी एवढं खोबरं घालेल, कच्चं खोबरं घालायचंय.
त्याच्यामध्ये मी मुठभर कोथिंबीर घालेन आणि एक अर्धा चमचा अर्धा छोटा चमचा मी त्याच्यामध्ये जिरं घातलंय. त्यामध्ये मी पाणी घालून वाटेल म्हणजे चांगलं बारीक होईल. अशा प्रकारे बारीक वाटून घेतलंय मी. आता मी फोडणी देईल. आणि आता झालेले आहेत 15 मिनिट, तर माझी गाठी देखील तयार झालेली आहे. आता मी ती अप्पेपात्रामधून काढून घेईल हळूहळू. तुम्ही पाहू शकता गाठी किती सुंदर बनली आहे. आणि तुम्ही आणि मी ती फर्स्ट टाइम बनवली आहे, त्यामुळे मला जास्त एक्साइटमेंट आहे. आणि अप्पे पात्रामध्ये मी बनवली होती गाठी. आता मी भाजीला फोडणीसाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तेलामध्ये कांदा घालून थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये मी हळद घातली आणि काश्मीरी रेड चिली पावडर देखील घातली. आणि चवीनुसार तुम्हाला किती तिखट हवंय त्यानुसार तुम्ही लाल तिखटही घालू शकता. आणि यानंतर मी मिक्सरमध्ये बारीक केलेला माझा मसाला घालून देईल आणि चांगलं परतून घेईल तेल सुटेपर्यंत. आणि माझा मसाला चांगला परतला होता. मी त्यात हिरवी कोथिंबीर घातल्यामुळे तो हिरवा हिरवा दिसत होता, पण तरीही त्याला तरी येते नंतर. आणि आता मी याच्यामध्ये घालेन हुलगे, माझे शिजवलेले हुलगे. आणि मी त्यामध्ये शिजवलेले हुलगे घातले, त्यातले मी थोडेसे 2 पळी हुलगे मी मिक्सरला वाटून घातले त्याच्यामध्ये. आणि तुम्ही जेव्हा हुलगे मिक्सरला वाटून घालता तेव्हा भाजीची थिकनेस म्हणजे भाजी घट्ट देखील होते. तुम्हाला शेंगदाणे वगैरे घालायची गरज नाही आहे त्याच्यामध्ये. आणि भाजी चवीला देखील खूप छान लागते. आणि त्यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ घाला. लो, आम्ही जस्ट 7:30 वाजता आलो असून 7:15 होते आम्हाला यायला. गार्गीला मी घेऊन आले क्लासवरून आणि मी कुकिंग केलं. माझं कुकिंग झालेलं आहे. गार्गीला मी जेवणही दिलेलं आहे. तिचं जेवण झालेलं आहे. ती आता झोपेल कारण ती पण खूप थकली आहे. तिने खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी केल्या तिथे. तर मी तुम्हाला दाखवते मी जेवणामध्ये काय बनवलंय. तुम्ही पाहू शकता मी हुलग्याची उसळ बनवली आहे. मोड आलेल्या हुलग्याची उसळ आणि केवढी तरी आली आहे. आणि इथे आहे भाकरी आणि इथे आहे राईस. माझी गाठी बनून झालेली आहे. माझा स्वयंपाकही झाला, जेवण झालं, सर्व काम आवरलं आणि गार्गी सुद्धा आता झोपायला गेलेली आहे. तर आज मी माझा हा व्लॉग इथेच संपवते. जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.